नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीसच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी आत्ता चालू आहेत आणि बरेच जण याकडेच लक्ष देऊन होते की ही परीक्षा नेमकी रविवारी अकरा ऑक्टोंबर रोजी होणार आहे का नाही नक्की राज्य शासनामार्फत कोणता निर्णय घेतला जाणार आहे तर नुकताच मुख्यमंत्र्यांद्वारे हा जो काही प्रश्न आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर असं आहे की अकरा ऑक्टोंबरची जी परीक्षा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेची ती आता अकरा ऑक्टोंबरला न होता ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आता हे कधी होणारे किंवा केव्हा घेतली जाणारे याबाबत मुख्यमंत्र्यांमार्फत कोणतीही तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे किंवा आयोगामार्फत देखील यासंदर्भातील कोणतेही नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं नाही आहे तुर्तास मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं सांगण्यात आलेलं आहे की एकंदरीत महाराष्ट्रातील कोरोनासदृश परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नाही कि आहे किंवा ती अजूनही काही अंशी आहे त्याच पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना जो काही अभ्यासाला कालावधी आहे तो अजून मिळावा या कारणास्तव आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून अकरा ऑक्टोंबर रोजी ही परीक्षा घेणे योग्य ठरत नाही असं या एकूण चर्चेतून दिसून आलेलं आहे या संदर्भातील नवीन अपडेट्स काही आला तर लगेचच आपल्या चॅनलवरती मी तो अपडेट करत जाईन सो आत्ताचा हा छोटासा अपडेट तुम्हाला कळावा यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग